पालघर जिल्ह्यातल्या चारोटीजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी एका ऑइल टँकरचा उलटून भीषण अपघात झाला. ऑइल टँकर उलटल्याने राष्ट्रीय मार्गावर टँकरमधल्या ऑइलची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांना हे ऑइल ज्वलनशील वाटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कासा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी एशियन पेट्रोल पंपासमोर मुंबईहून गुजरातच्या दिशेने हायड्रोकार्बन ऑइल घेऊन जाणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला जाऊन धडकला. त्यामुळे टँकर उलटून हायड्रोकार्बन ऑइलची गळती सुरू झाली. सुरुवातीला लोकांना हे ऑइल ज्वलनशील वाटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू केली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.